सर्वांना नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा एका नवीन विषयाचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। इयत्ता 12वीसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षकांना ही माझी विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा। आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे इयत्ता 12 मार्च एप्रिल 2022 परीक्षेच्या वेळापत्रकात झाला बदल आणि काय आहेत बदल याची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमका इयत्ता 12वीच्या परीक्षेमध्ये कोणता बदल झालेला आहे हा बदल आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण जर नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करावं, त्याबरोबर बेल नोटिफिकेशन ऑन करावं, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स नोटिफिकेशन थेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ। इयत्ता 12वी परीक्षेमध्ये झालेले बदल आपण आता पाहत आहोत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल 2022 घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वी दिनांक 4 मार्च ते दिनांक 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे सदर परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेले आहे। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा मार्च एप्रिल 2022 सर्वसाधारण व द्विलक्षी म्हणजे जनरल अँड बायफोकल आणि व्यावसायिक MCVC वेळापत्रकातील दिनांक 5 मार्च 2022 व दिनांक 7 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे दिनांक 5 एप्रिल 2022 व दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात येत आहेत। इतर विषयांच्या परीक्षांबाबत सुधारित तारखा व वेळ आपण आता पाहणार आहोत, तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत। यापूर्वी वेळापत्रकामध्ये निश्चित केलेला तपशील आणि त्यात झालेली सुधारणा आपण पाहत आहोत। बघा, सुधारित वेळापत्रक आपल्या समोर आहे। दिनांक 5 मार्च 2022 शनिवारी जे पेपर होते म्हणजे प्रथम सत्रामध्ये 10:30 ते 2 वाजे या वेळेमध्ये हिंदी विषयाचा पेपर संकेतांक 4 क्रमांक, द्वितीय सत्रामध्ये 3:30 ते 6:30 जर्मन संकेतांक 14, जपानी संकेतांक 21, चिनी संकेतांक 26 आणि पर्शियन संकेतांक 37 या विषयांची जी परीक्षा आहे आता सुधारित वेळापत्रकानुसार शनिवारच्या ऐवजी मंगळवार दिनांक 5 एप्रिल 2022 या दिवशी या परीक्षा होणार आहेत। पुन्हा एकदा मी सांगतोय, शनिवार दिनांक 5 मार्च 2022 रोजी ज्या परीक्षा होत्या हिंदी, जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन या विषयांच्या परीक्षा आता सुधारित वेळापत्रकानुसार मंगळवार दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी होणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी। त्याचप्रमाणे सोमवार दिनांक 7 मार्च 2022 रोजी ज्या परीक्षा होत्या मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, अरेबिक, देवनागरी, मल्याळम, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली प्रथम सत्रामध्ये 10:30 ते 2:30 या वेळेत आणि द्वितीय सत्रामध्ये उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश, पाली या विषयांच्या ज्या परीक्षा होत्या द्वितीय सत्रामध्ये 3:30 ते 6:30 या वेळेमध्ये त्या परीक्षा आता सुधारित वेळापत्रकाप्रमाणे गुरुवार दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। झालेला बदल आपण समजून घ्यावा, कोणत्याही प्रकारे गोंधळावशात आपण पडू नये। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वीच्या लेखी परीक्षा व अन्य उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही आहे। फक्त 2 दिवसांचा जो बदल आहे तो आपण तुम्हाला सांगितलेला आहे। या व्यतिरिक्त इयत्ता 12वीच्या ज्या लेखी परीक्षा आहे त्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहेत। त्याचप्रमाणे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे। विद्यार्थ्यांनो, 10वीच्या वेळापत्रकाप्रमाणेच तुमच्या या परीक्षा होणार आहेत याची कृपया नोंद घ्या। तरी वेळापत्रकातील या अंशतः बदलांची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी अशी सूचना राज्यमंडळ पुण्याचे सचिव माननीय डॉक्टर अशोक भोसले यांनी दिलेल्या आहेत। तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो इयत्ता 12वी आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शेअर करावा। अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या शैक्षणिक दीपस्तंभ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं। लवकरच एका नवीन विषयासह एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येऊ। तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।